प्रकल्प ग्रस्तों और भूमिपुत्रों के अस्तित्व को टिकाए रखने के लिए अपना सर्वस्व त्याग करने वाले रक्तरंजित प्रणेता लोकनेता स्वर्गीय दीबा पाटिल की जयंती शहर भर में विविध उपक्रमों के माध्यम से मनाई गई और इसी 97वीं जयंती पर कुक्षेत गांव स्थित वेलकम हॉल में भूमिपुत्र ठेकेदार संगठना द्वारा भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जहां पूर्व महापौर सागर नाइक विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे पूर्व महापौर जयवंत सुतार, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, भूमिपुत्र ठेकेदार संगठना के अध्यक्ष जितेश म्हात्रे, अमित मड़वी और तमाम ठेकेदार, जहां इन युवाओं ने रक्तदान कर दीबा पाटिल को अनोखी श्रद्धांजलि भी अर्पित की, जहां मान्यवरों के हाथों प्रमाण पत्र देकर उन्हें गौरवान्वित किया गया। तो लड़ा लोकनेता दीबा पाटिल साहेबांनी केला, आता लढ्यामुळे आज आग्रे समाज, कोळी समाज, प्रकल्पग्रस्त समाज, भूमिपुत्र समाज हा उभा राहिला। जशी काळ परीक्षा घेत असतो, त्या काळ परीक्षा घेत असताना संघर्ष मागतो, तेव्हा त्या दीबा पाटील साहेबांनी संघर्ष केला, त्यामुळे आज असे सोन्याचे दिवस बघायला भेटले। आणि जेव्हा जेव्हा काळ संघर्ष मागेल तेव्हा तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन संघटित होऊन तो त्याचा संघर्ष केला पाहिजे। तेव्हा दीबा पाटील साहेबांनी समाजासाठी संघर्ष केला होता आणि मागच्या वर्षी दीबा पाटील साहेबांच्या नावासाठी पूर्ण समाजाने त्या ठिकाणी संघर्ष केला आणि तो संघर्ष विजयापर्यंत नेला आणि आज आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीबा पाटील साहेबांचं नाव हे सरकारने मान्य केलं। आज त्यानिमित्त त्या दीबा पाटील साहेबांची प्रेरणा येणाऱ्या पिढीला यावी, त्यांची शिकवण यावी आणि आपला समाज एकत्र यावा, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील भूमिपुत्र ठेकेदार संघटनेनी आज विविध कार्यक्रम आयोजित केले, त्यामध्ये हा रक्तदान शिबिराचा प्रथम कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला। आणि या माध्यमातून येणाऱ्या पिढीमध्ये स्वर्गीय दीबा पाटील साहेबांची प्रेरणा ही पोचवत राहू, या उपक्रमातून अशा प्रकारचा संदेश दिला जाईल। तर हा उपक्रम केल्याबद्दल मी भूमिपुत्र ठेकेदार संघटनेचं मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन। आज जी जयंती, त्यांचा जन्मदिवस आहे, हा खरा संघर्षाची उत्पत्तीचा दिन आहे आणि म्हणून हे हक्क आणि अधिकार स्थापित करण्याचा, घेण्याचा, राखण्याचा आणि संरक्षण करण्याचा दिवस आहे आणि म्हणून संघर्ष हा चालूच राहणार आहे, कारण अन्याय करण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। आज ह्या ठिकाणी ठेकेदार जे भूमिपुत्र ठेकेदार आहेत, या भूमिपुत्र ठेकेदारांनी आज जयंतीचा या ठिकाणी कार्यक्रम घेतला, त्यामुळे उपक्रम घेतला, रक्तदान शिबिर आहे, प्रबोधन आहे आणि शिष्यवृत्ती जो गोरगरिबांना मिळावी असा कार्यक्रम, म्हणजे ह्यामध्ये उपक्रम आहेत, कार्यक्रम आहे आणि म्हणून या जे ठेकेदार आहेत त्यांचा धार ठेका रोजगार आहे, पण त्यांच्यावर अवलंबून असणारे अनेक घटक आहेत, त्यांना देखील रोजगार देतात, परंतु कुठेतरी यांना दाबला जातो, यांचा हक्क आणि अधिकार हिसकावले जातात। मग तो भूमिपुत्र असेल आणि इथला नेहमीचा स्थानिक असेल, जो कर टॅक्स असेल, जो कर भरतो, जो महसूल देतो, त्यांचाच अधिकार आहे आणि यासाठी या आंदोलनामध्ये दीबा पाटील साहेबांची ऊर्जा आहे, प्रेरणा आहे आणि नाईक साहेबांनी त्याला पाठबळ दिलेलं आहे आणि म्हणून संघर्ष हा होतच राहणार, संघर्ष चालूच आहे। सुबह से संध्या तक यहां विविध उपक्रम देखने मिले, जहां हास्य कलाकार संजीवन म्हात्रे ने स्थानीय भूमिपुत्रों को हर क्षेत्र में अव्वल रहकर अपनी पहचान बनाने का काम प्रबोधन के माध्यम से किया, तो वहीं प्रकल्पग्रस्त नेता राजाराम पाटिल ने स्वर्गीय दीबा पाटिल की संघर्षमय जीवन पर प्रकाश डाला। तत्पश्चात प्रकल्पग्रस्त छात्र हेतु मनपा की स्कॉलरशिप योजना के मदद कक्ष का शुभारंभ सूरज पाटिल और अन्य मान्यवरों की उपस्थिति में किया गया। आता बघा, लोकनेते दीबा पाटलांनी इथे जो संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून दीबा पाटलांचं नामकरण आंदोलन संपूर्ण देशाने पाहिलं, परंतु आज दीबा पाटलांच्या नावाने उद्योजकांची, ठेकेदारांची एक संघटना इथे निर्माण होते। आम्हाला आठवतं की कुळ कायद्याची लढाई आम्ही केली, ही आम्ही शेतामध्ये वर्कर होतो, लेबर होतो, त्यांना जमिनीचं मालक बनवलं गेलं, त्यानंतर आज पुन्हा एकदा जमिनी विकासामध्ये आमच्या गेल्या आणि उपासमारीची पाळी आली आणि याच्यावर उपाय म्हणून दीबा पाटील साहेबांनी 12.5% मिळवले, परंतु त्यांनी जो विषय इथे संघर्ष केला त्यामुळे काही प्रमाणात आम्हाला नोकऱ्या प्रकल्पग्रस्त म्हणून मिळाल्या। परंतु 2013 साली दीबा पाटील गेले, पण त्यांनी केलेली कायद्याची जी पार्श्वभूमी आहे 12.5%, त्यातूनच 2013चा कायदा नव्याने इथे आला आणि या कायद्याने हे मान्य केलं की ज्या विकास प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असतील त्या भागातली 50% विकास कामं या त्या प्रकल्पग्रस्तांना मिळाली पाहिजेत,
हे केंद्रीय कायदा 2013 मान्य केलं, त्यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिका असेल, शिडको असेल, नैना असेल किंवा मुंबई महानगरपालिका किंवा मुंबईमध्ये चाललेले सगळे मच्छीमार प्रकल्प असतील किंवा समुद्रावरचे प्रकल्प असतील, यातली 50% विकास कामं कायद्याने इथल्या ठेकेदारांनी प्रकल्पग्रस्तांना मिळालेली आहेत याची उद्घोषणा करण्यासाठी आजची सभा होती आणि या सभेला मोठ्या प्रमाणात आमचे ठेकेदार बांधव उभे होते आणि देशाच्या दृष्टीने ओबीसी नेते म्हणून दिभा पाटील यांनी ही जी पेरणी केलेली आहे पूर्वीच्या काळात त्याचं यश आजचं आहे असं मला वाटतं. नवीन मुंबई शहर वसलं आणि आज सर्व प्रकल्पग्रस्तांच्या घरात जर सुख कुठं आलं असेल तर त्याचे प्रणेते आणि त्याचे जे काय ज्योत आहे ते दिव्यांच्यामुळे आहे आणि त्यामुळे आजची जयंती ज्या पद्धतीनं हे आमचे भूमिपुत्र ठेकेदार ह्या लोकांनी इथं साजरी केली आहे, खऱ्या अर्थाने मी सांगेन खरोखर वंदना आहे अशा नेतृत्वाला. आणि मग त्यांचे आचार विचार जिवंत ठेवण्याचं जो काही काम आजच्या ह्या कार्यक्रमातून केलं जात आहे निश्चित ती काळाची गरज आहे, कारण आजसुद्धा आमचा संघर्ष संपलेला नाही आणि आजसुद्धा लढताना आम्हाला प्रेरणा हवी आहे तर ती एका नावाने होते, ते म्हणजे दिभा. आणि त्यामुळे आमदार झाले, खासदार झाले, पण कधी ती खुर्ची, ती सत्ता त्यांच्या मस्तकात नाही गेली तर त्या दृष्टिकोनातून ती सत्ता, ती खुर्ची लोकांसाठी कशी सदुपयोग करता आली तर ते ज्वलंत उदाहरण म्हणजे दिभा आहे. मरावे तरी कीर्तिरूपी जगावे अशातला भाग असतो, कीर्तीच्या दृष्टिकोनातून अजरामर व्हावे. जसं आता महाराष्ट्राचं आराध्यदेव शिवरायांचं नाव स्वराज्य स्थापन केल्यामुळे आपण घेतो, तसं ह्या नवी मुंबईच्या भूमिपुत्रांना नव्हे तर मी सांगतो शहर वसलेल्या सगळ्यांना दिभा हे आदर्श असणार आहे. येणाऱ्या विमानतळाच्या अनुषंगाने सुद्धा सरकारने त्यांचं नाव देण्याची जी भूमिका मान्य केली, निश्चित काही लढा लढावा लागला, करावा लागला, परंतु आमचा समाजात लढवाई आहे, आम्हाला भांडल्याशिवाय लढल्याशिवाय काही कधी भेटलं नाही आणि त्यामुळं हा जो काही मानसन्मान आता होणार आहे तर निश्चित ह्या प्रेरणादायी कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला तो एक सन्मान असेल आणि हे नाव अजरामर व्हावं म्हणून त्या त्या परीनं सुद्धा सदैव जयंती साजरी करत असताना त्यांनी दिलेला लढवय्या स्वरूप आणि नायकासाठी लढवय्ये प्रेरणा ही आमची आम्ही जिवंत ठेवत राहू आणि आजच्या कार्यक्रमातून सुद्धा तोच बोध घेऊन आम्ही इथे सगळे उपस्थित राहिलेलो. आजचा दिवस आमच्या जर इतिहासाची तुम्ही पानं उलगडून बघितली तर दिभांच्या नावाने आमच्या वाटेला संघर्ष, दिभांनी जो संघर्ष उभा केला तो संघर्ष आजही आम्ही साबूत ठेवलेला आहे, कारण की ही जी लढाई आमची संघर्षाची अस्तित्वाची आहे आम्ही नेहमीच याच्यासाठी तत्पर राहू आणि आमच्या येणाऱ्या भावी पिढीला देखील आम्ही हा संदेश देतोय की आपली इतिहास हा कोणी विसरू नका. आपल्याला जो दिभा पाटील साहेबांचा जो इतिहासाचा वारसा लागला आहे, जेव्हा जेव्हा आपल्यावर अन्याय होईल तेव्हा तुम्ही पेटून उठा ही शिकवण आम्हाला दिभा पाटलांनी दिलेली आहे, दिभा पाटील साहेबांनी दिली, मग त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही प्रेरणा मिळाली आहे आणि असंही आताही आमच्यावर जर पिळवणूक होते त्याच्या विरोधात आम्ही उठलेलो आहेत, आम्ही एक झालेलो आहेत आणि हा भूमिपुत्र नेहमीच झटणारा माणूस आहे, याची तुम्ही घेतल्या रक्तातच संघर्ष आहे. आम्ही संघर्षासाठीच जन्माला आलो आणि आमची पिढी येणारी पिढी आमची संघर्षासाठीच जन्म घेणार आहे, हे हा मला विश्वास नक्कीच आहे. इनपुट EW नेटवर्क.